देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती देवाचे बर का। आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, कणा कणा मध्ये जर देव आहे तर देवाचं द्वार कोणतं आलं आणि भिंत कोणती आली, कधी विचार केला का तुम्ही या गोष्टीवर? रोज आपलं रेकॉर्ड चालू असतं, देवाचे द्वारी उभा क्षण। अरे पण देवाचं द्वार कुठे देतं सांग? आमचा एक कीर्तनकार सांगतो, मनुष्य शरीर म्हणजे देवाचं द्वार आणि इतरांची शरीर म्हणजे काही भूताचे द्वार आहेत का? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला। अरे कणा कणामध्ये जर ईश्वर आहेत, द्वार कुठून आलं त्याच, दरवाजा कुठून आहे? तो देव शब्द आहे ना, त्याचा अर्थ फार वेगळा आहे। दीव प्रकाशने धातू आहे। देवाच्या द्वारामध्ये उभरा म्हणजे जिथं दिव्यत्व आहे, अलौकिकत्व आहे, असा संतांच्या दारात क्षणभर उभारा। क्षणभर म्हणजे वेटिंग कर, क्षणभर म्हणजे एक क्षण नव्हे। आपल्याला घाई झालेली असते, दान दिल्याबरोबर विमानाची वाट पाहतो, स्वर्गातून विमान आलं का नाही। ऐकल्या ऐकल्या असं वाटतं एकदम परिवर्तन झालं पाहिजे, जमत नाही। क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागली। संताकडे गेलात ना एकदम बदल नाही होत, होत होत होत। आणि जे विचारात बदल होतात ना तेच परिवर्तन आहेत, तेच संस्कार आहेत। कुठेतरी आपल्या जीवनात बदल करून घ्यावासा वाटतो हे पुण्याचं लक्षण आहे। होतो बदल, नुकसान काही नाही, विचार परिवर्तन। म्हणून संतांच्या दरवाजामध्ये उभारा। उभा म्हणजे असं, उभा शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे बघा। तत्पर म्हणतात त्याला, उभा म्हणतात, तयार असतो ऐकण्याकरता। कळतंय का तुम्हाला? उभा म्हणजे काय, काय सांगतात असं तत्पर, त्याला म्हणतात उभा, रेडी पोझिशन। नाही तर काय काय इतके भाग्यवान आहेत, कुठंच झोप लागत नाहीत, कीर्तनामध्ये मस्त आमच्या समोर झोपतात। ते उभा नाही येते, आडवे आहेत।